गाइस नो आज 12 मिनिटं आली 9 ला पेपर होता तर ब्लॉक करतोय आणि एक काकांनी म्हटलं मला सोडून द्या सो त्यांनी पण सोडून दिलं तिथे वॉचमॅन होते त्यांनी मला सोडून दिलं आता पुरं कॉलेज लेट्स गो सो गाइस अभ्यास तर झालाय लेट्स गो गाइस ते थोडं पेपर झालं भेटतो डायरेक्ट कसं जातो बघूया सो गाइस फायनली पेपर झालाय बाहेर भेटतो तुम्हाला टीचर पेपर गोळा करते सो फ्रेंड्स आत्ता घरी चाललोय मी आणि पेपर खूप मला तर सुंदर गेला थोडं मनाने लिहिलं ऑलमोस्ट आणि सर्व सांगतो तुम्हाला घरी गेल्यावर लवकर का चाललो आत्ता वाजले जवळपास 11 वाजले हो चला पटकन जाऊया इव्हेंट आहे 11:30 पर्यंत घरी जेवण आणि मग इव्हेंट मग परत अभ्यास सो असं काही आहे लेट्स गो सो गाईज कॉलेजला जाऊन आलेलो आहे आणि असा काही पेपर होता थोडाफार तुम्ही बघू शकता उलट्या दिसा असं जाऊन मी तुम्हाला सांगतो 4 मार्काचे MCQ होते त्यापैकी नंतर एक कळालं जसं पेपर सुटल्यानंतर आपल्याला दरवेळेस कळतं की आपलं चुकलेलं आहे सो त्याच्यातलं एक चुकलेलं आहे सो 3 मार्क पक्के त्यानंतर बाकीचं तर होतं शॉर्ट नोट्स होते NE2 तेव्हा होते 10 मार्कावर म्हणजे 5 मार्कला एक शॉर्ट नोट आणि त्यामध्ये पण मनाने लिहिलं आहे फ्लेक्झिबिलिटी रिपोर्ट ऑफ बिझनेस एंटरप्राइजेस सो असं काही होतं फ्लेक्झिबिलिटी कशी असते रिपोर्ट प्लॅनिंग म्हणजे रिपोर्ट फीडबॅक असतं त्याच्यामध्ये सेल्स कसे झाले सो असं मी लिहिलं आहे बघूया आता राईट निघतं का नाही त्याच्यानंतर प्रायव्हेट कंपनी म्हणजे प्रायव्हेट कंपनी असते पब्लिक कंपनी असते पब्लिक कंपनी म्हणजे जसे की आपल्या ST झाल्या हॉस्पिटल झाले गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स हे पब्लिक झालं आणि प्रायव्हेट म्हणजे काय जे फक्त टॅक्सेस गव्हर्नमेंटला पे करतात आणि बाकीचं सर्व ते त्यांच्या स्वतःसाठी ओन अर्निंग त्यांची त्यांच्याजवळच राहते सो असं काहीतरी लिहिलेलं आहे मी प्रायव्हेट कंपनीमध्ये त्याच्यानंतर लाँग आन्सर आणि याचा टाईमच पुरत नव्हता जवळपास 1.5 तासाचा पेपर 30 मार्काचा पेपर 1.5 तास टाईम होता आणि ॲक्च्युली मी 15 मिनटं लेट गेलो होतो त्यामुळं टीचर बोलली तुला जास्त वाढून नाही भेटलं म्हटलं म्हणजे जेवढा मला वाढून नाही लागत आहे जेवढा तेवढा द्या त्याच्यात कम्प्लीट करून घेतो आणि बाकीच्यांना एवढा टाईमसुद्धा भेटून तर त्यांनी चालेल नाही तरी पण मी पूर्ण कवरअप करून घेतो त्यानंतर आलं होतं बिझनेस इन्फ्लुएन्सिंग फॅक्टर्स वाईल सेटिंग अप अ बिझनेस एंटरप्राइजेस त्याच्यात थोडं इन्फ्लुएन्सिंग मला वाटलं इन्फ्लुएशन सो थोडंफार चुकलं इन्फ्लुएन्सिंग म्हणजे प्रेरित करणं आणि इन्फ्लुएशन म्हणजे महागाई सो त्याच्यात थोडंफार चुकलेलं असं वाटतं मला त्याच्यानंतर मॉडर्न बिझनेसेस म्हणजे आजकाल ऑनलाईन बिझनेसेस झाले सो ते मॉडर्न बिझनेसमध्ये आता होप सो तुम्हाला माझा पेपरचं कळालं असेल तुम्हाला आवडलं असेल आणि पेपर नंतरच्या तुला कसं गेलं पेपर मला कसं गेला हे चुकलंय ते चुकलं तुझं हे चुकलं या गमती फार वेगळ्याच आहेत आणि तुम्ही जर शाळेत असाल तर या गमती एन्जॉय करा अभ्यासही करा कारण की शाळेचे दिवस हे परत येणार नाही सो आता कॉलेजचं आहे मला आता ब्लॉगिंग करायला भेटते नाही तर शाळेत तर एकदम मस्त ब्लॉगिंग झाली असते आणि तेव्हा साधं फोन येणंसुद्धा अलाउड नव्हतं असो फार भाषण झालं सो आत्ता वाजले 12:11 इव्हेंटला जायचं आहे आता जाऊ 12:30 गुरूंना फोन केला होता कारण गुरु नाही आले तर मग लग्न नाही लागू शकत सो गुरु ओळखीचे त्यांना कॉल केला की किती वाजता आहे सो ऑन टाईमच 12:30 ते बोलले 12:30 सो लेट्स गो आवरून घेऊ फ्रेंड्स फायनली तयार झालो आहे इव्हेंट जायला सो चला मग लेट्स गो खूप ऊन आहे गाईज आज बुधवार असल्यामुळं आज युजुअल परत गल्लीतले सगळे दुकानं बंद आहे लेट्स गो काट्याचा कसा प्रॉब्लेम आहे बघा 140 वर आत्ता चाललो आहे गाईज मी बाय बाय सो फ्रेंड्स इव्हेंटला आलो आहे आणि आहेर चालले तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आणि अजून वेळ आहे जवळपास 1 वाजत आला आता कूलर कपाट काही काही ठिकाणी या सिस्टीम बंद झाले पण अजून काही काही ठिकाणी चालू आहे फायनली गाईज घरी पोचलो आहे मी गल्लीत बघा ना किती शांतता आहे असा बिलकुल मला तर आवडत नाही हँडलॉक करून घेतो सो लेट्स गो खूप छान झालं इव्हेंट गल्ली पूर्ण सामसून चलो आत्ता इव्हेंट जाऊन आलो आहे जेवण करायचं बाकी सो घरीच करतो मी जेवण ऑलमोस्ट तर आता कारण दरवेळेस इव्हेंट जातो सो बाहेर चांगलं नसतं फार दरवेळेस हा ना सो आता 2 वाजले जेवण करूया भूक तर काही फार तर नाही लागली पण करावं तर लागेल ना मस्त पावभाजी
सर्वांनी भोजनाचा आस्वाद. सो फ्रेंड्स, आता आम्ही आलो इव्हेंटला आणि हे काय आमचे फ्रेंड्स जेवण झालं का? वेट वेट वेट, आपण इव्हेंटला आलेलो ब्रो. सो आम्ही आज इव्हेंटला ते सवय झाली ना गाईज. सो आज आम्ही लग्नाला आलोय. आमच्या फ्रेंड जयसिंग तुम्हाला दाखवतो, त्याच्या भावाचं लग्न आहे. सो आय थिंक थोडासा आवाज कमी येत असेल पण ठीक आहे. सो मस्तपैकी आता जेवण झालं. दरवेळेस येतो ना इव्हेंटला, सो खूप टेन्शन राहतं. पण आज कोणाच्या तरी लग्नाला आलो ते नाही का आपण म्हणतो की लग्न झोडता, तर लग्न झोडायला भेटल त्या पद्धतीचे एकदम मज्जा येते. काही डोकल टाईम लग्न नाही सगळे अटेंड करायला आले. हो ठीक आहे. सो ती जेवण करायची मज्जा आणि ती लग्नाला फ्री माइंड न्यायची मज्जा वेगळीच आहे. सो आता जाऊया फोटो काढूया, भरपूर टाईम झाला जवळपास 10:30 वाजले. लेट्स गो. मित्र जयसिंग, जयसिंग हॅलो. सो या थांबले आफ्टर अ लॉंग टाइम. मी फोटो काढायला थांबतो कारण इव्हेंटला जातो दरवेळेस. तर सो तिथं काही नाही. फायनली आमचा नंबर लागलेला आहे. सर्व तुम्ही मागे बघू शकता, फॅमिली आहे. सो त्यांना थांबवलं 2 मिनिटं. सो विचारू या कसं वाटतंय दादा, आज तुमचं लग्न झालंय. तुम्हाला सर्वप्रथम अभिनंदन. छान वाटतंय, खूप छान वाटतं. खूप छान लग्न झालं, जेवण पण खूप छान होतं. आणि माझा फ्रेंड जयसिंग याच्या भावाचं लग्न होतं, पडलं होतं लग्न गाईज. सो थँक्यू सो मच, खूप छान वाटलं. तुम्हाला आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा. आपले फोटोग्राफर फ्रेंड्स आहे आपल्या इव्हेंटचे. सो हे ओम रोहन चौधरी इव्हेंट्स आणि निफाडते का दादा तुम्ही? ओके, सो थँक्यू. चला फ्रेंड्स, इथं मैफिल जमली सर्व मित्रांची. आणि पण ऍक्च्युली आमचं नव्हतं यार, छान झालं ना. होता का ते? होता, सगळं होतं. हे वराडाच्या गाडीत आले सर्व. आणि बाय. सो आलोय गाईज घरी. लेट्स गो. त्या गाडीत गेलो होतो स्विफ्टमध्ये. सो इथं आमची पार्किंग पॅशन अपाची एक गायब एकून नाही आलो. अबे किसने लॉक कर दिया. सो फ्रेंड्स, घरी आलेलो आहे आणि आत्ता झोपायची तयारी झाली आहे. सो म्हटलं हा व्लॉग आपण एंड करूया. आणि आत्ता माझे सर्व फ्रेंड्स घरी गेले असतील बिचारे, मस्तपैकी झोपले असतील. पण मला झोप नाही, मला अजून 1 ते 2 तास जागरण करावं लागेल. कशासाठी? एडिटिंगसाठी. त्यानंतर एडिटिंग झाल्यानंतर थंबनेल, टॅग्स, त्याच्यानंतर डिस्क्रिप्शन, टायटल कोणतं टाकायचं त्याच्यासाठी विचार लागतो फ्रेंड्स. तो पूर्ण व्हिडिओ बनवताना तो विचार घ्यावा लागतो दरवेळेस, काहीतरी युनिक टायटल बनवायसाठी. सो पूर्ण क्रिएटिव्हिटी आहे. यूट्यूब व्हिडिओ बनवणं म्हणजे फार काही सोपी गोष्ट नाही आहे. आणि डेली व्लॉग्स बनवणं तर पण ज्याच्यात करायची जिद्द आहे, माझ्यात जिद्द आहे, मी करून राहणारच. सो आणि आजचा डेली ब्लॉग म्हणजे सकाळी कॉलेजला गेलो, थोडं लेट झालो होतो. उद्या लेट नाही होऊन द्यायना, जवळपास 15 मिनटं लेट झालो होतो गाईज मी आज. सो अभ्यास पण बाकी आहे. उद्या सकाळी उठून पटकन, आत्ता वरच्यावर हात मारलाय, उद्या सकाळी उठून पटकन रीड करून घेईल. मार्केटिंगचा पेपर आहे. सो बस उद्याचा डेली ब्लॉग. आणि उद्या थोडी मोठी ऑर्डर आहे गाईज, इव्हेंट मोठा आहे. सो लवकर निघावं लागणार, जवळपास 3 वाजताच निघणार आहे. सो जसं काय असेल तुम्हाला दाखवलं, स्टे ट्यून. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि खाली कमेंट करा व्हिडिओ कशी वाटली. बस लग्नाला गेलो होतो, खूप फ्रेश वाटत होतं गाईज. ॲक्च्युली मी इव्हेंटला जातो ना तर एक थोडंसं टेन्शन असतं की इव्हेंट कसा परफॉर्म करायचा आहे, तिथं आम्हाला कसं प्रेझेंट करायचं आहे, कुठून काय एंट्री होणार, सर्व ते जबाबदारी असते एक प्रकारची. पण जेव्हा आपण कोणाच्या लग्नाला जातो आणि काही फ्री माइंड होतं एकदम, मित्रांसोबत मज्जा आली. भरपूर दिवसानंतर मी असं लग्नाला गेलो कोणाच्या तरी, इव्हेंट करायला जायचो ना. सो आज इव्हेंट म्हणजे लग्नाला गेलो कोणाच्या तरी. सो मला भरपूर मज्जा आली मित्रांसोबत मजाक मस्ती.
11:30 वाजता घरी आलो. सो आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, खाली कमेंट करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.